भारतीय जनता पक्षाचे जिंतूर तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख यांनी पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। भारतीय जनता पार्टी व आपली विचारसरणी जुळत नाही, आपण एक धर्मनिरपेक्ष कुटुंबातून पुढे आलेलो आहोत। भाजपा ओबीसी मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाला न्याय देऊ शकत नाही, तसा अनुभव 2 वर्षात मिळाला आहे। पक्षात मनाची घुसमट होत असल्याने भाजपा पक्षाचा प्राथमिक सदस्य व जिंतूर तालुका मंडळ अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जिल्हाध्यक्षांना पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटले आहे। आज दिनांक 18 डिसेंबर रोजी भाजप मंडल अध्यक्ष पदाचा आज मी माझ्या जिल्हाध्यक्षाकडे पक्षाचा राजीनामा पाठवला आणि मागच्या 2 वर्षाच्या माझ्या या मंडल अध्यक्षाच्या कार्यकालामध्ये भाजप पक्षासोबत या पदावर काम करत असताना मला काही सामाजिक आणि राजकीय अडचणी आल्या। उदाहरणार्थ मी एक धर्मनिरपेक्ष कुटुंबातील व्यक्ती आहे, जेणेकरून ह्या पक्षाचे धोरण आज भाजप पक्ष हा ओबीसी समाज असेल किंवा अल्पसंख्याक समाज असेल किंवा इतर मागास वर्ग असेल या सर्व समाजाला न्याय देऊ शकला नाही। याच माध्यमातून पुढच्या वाटचालीसाठी माझ्या कार्यकिर्दीला फार अडचणी येत होत्या आणि जेणेकरून पक्षासोबत काम करता येत नव्हतं, हे सर्व विचारात घेऊन या ठिकाणी आज मी हा निर्णय घेतला।